500 हजारांची नोटबंदी आणि बँक तसंच एटीएम पुढची लांबलचक रांग यामुळे अनेक नागरिकांचा खोळंबा झालाय. यावर सामान्यांना मदतीचा हात देण्याकरता केरळ राज्यातल्या कोचीमधलं एक चर्च पुढे सरसावलंय. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता याव्यात याकरता या चर्चनं त्यांच्याकडची दानपेटीच सामान्यांकरता खुली केली आहे. आपल्या दानपेटीतल्या कमी मूल्याच्या चलनी नोटा वापरण्याची मुभा या चर्चनं नागरिकांना दिली आहे. आवश्यकता आहे तेवढ्या नोटा आता घेऊन जा आणि नंतर जेव्हा शक्य होईल तेव्हा त्या परत करा असं आवाहनच या चर्चनं केलं आहे. In this view, at that time our parish council and the parish committee decided to open it for the public so that they can use it now and later on, at the time when they have it, even if it is after 50 days, even if after in the next 2017 when they have it, they can return it to the cash box. That's all. Z24 Tas Raha Ek Paul Pudhe.